सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद घेऊन पोलीस जनरक्षणासाठी 24 तास कार्यरत असतात. मोर्चे, आंदोलन, VIP बंदोबस्त यासह कोणत्याही घटनास्थळी विविध तपास कामांचा ताण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत असतो. आता तर कोरोना महामारीच्या काळात पोलिसांना स्वतःचा जीव धोक्यात घालून विविध पातळ्यांवर लढावे लागत आहे. लॉकडाऊन मध्ये आता थोड्याफार प्रमाणात शिथिलता मिळाल्यामुळे शहरामध्ये काही प्रमाणात व्यवसायांना सुरुवात झाली आहे. या व्यावसायिकांसह शहरातील नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. सोशल डिस्टन्सिंग सोबतच नागरिकांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यासाठी पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढतोय. या सगळ्यांवर उपायाच्या उद्देशाने राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी एकाच ठिकाणी बसून संपूर्ण पोलीस ठाण्याची हद्द किंवा शहरामध्ये सूचना प्रसारित करता येईल का याबाबत क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली. शहरातील क्रशर चौक येथे राहणाऱ्या विनय जोशी यांनी हे चॅलेंज स्वीकारले. त्यामुळे जत्रा, यात्रा, भव्य मोर्चे, गणेशोत्सव, मोहरम, नवरात्र किंवा कोणत्याही आपत्तीच्या काळात नागरिकांना सूचना आवाहन करणे आता सुलभ बनणार आहे. कोल्हापुरातील विनय जोशी या युवकाने एक सॉफ्टवेअर बनवले असून मोबाईलच्या माध्यमातून एकाच वेळी त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत किंवा जिल्ह्यातील नागरिकांना स्पीकरच्या माध्यमातून सूचना देणे किंवा आवाहन करणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा मोलाचा वेळ आणि वाहनातील इंधन देखील वाचणार आहे. तसेच नागरिकांना तात्काळ एखादा संदेश देणे, सावध करणे हे सुलभ बनले आहे. ह्या सिस्टीमचा आम्ही जास्तीत जास्त आमच्या हद्दीमध्ये वापर करणार आहे. त्यामुळे आपल्याला गणपतीमध्ये, नवरात्रमध्ये किंवा अगदी मोठ्या बंदोबस्तामध्ये सुद्धा आम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे. तर ह्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, सेंट्रलाइज पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमचा जास्तीत जास्त आम्ही महत्त्वाच्या चौकामध्ये बसवून लोकांना अलर्ट करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये सोलर बसवून त्याला वीज पुरवठा करण्याची योजना आहे. कितपत यशस्वी होतं आहे किंवा हे याबाबत विनय जोशी स्वतः प्रयत्न करत आहेत आणि ते तिथं आम्हाला सोलरमध्ये बसवून ते देणार आहेत. तर ते सोलरमधून बसवून दिलं तर ते कायमस्वरूपी त्याला वीज पुरवठा राहील आणि लोकांना आपल्याला रात्री अपरात्री कधीही एकदम एखादा मेसेज देणं, एखादा संदेश देणं, जागरूकता करणं यासाठी या अनाउन्समेंट सिस्टीमचा चांगला वापर होईल. मोबाईलच्या माध्यमातून शहरामध्ये बसवलेल्या वायरलेस स्पीकरवर पोलीस ठाण्यात बसून सूचना देता येतात. अशा स्वरूपाचे स्पीकर खरी कॉर्नर, उभा मारुती चौक, शिंगोशी मार्केट अशा 3 ठिकाणी प्राथमिक स्तरावर कार्यान्वित केले असून या यंत्रणेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चाचणी देखील करण्यात आली आहे. विनय जोशी यांनी MBA शिक्षण घेतले असून सॉफ्टवेअर क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. एकावेळी 3,000 स्पीकर बसवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणावरून सूचना देणे शक्य होणारी यंत्रणा आपण विकसित केल्याचा अभिमान वाटत असल्याचे विनय जोशी यांनी सांगितले. ही सिस्टीम आहे, ही सिस्टीम सर्व्हरशी जोडलेली आहे तर त्यामुळे ज्या काही सूचना दिल्या जातात या प्रत्येक सूचनेचा लॉग रिपोर्ट, त्याचा डेटा हा सर्व्हरला रेकॉर्ड केला जातो आणि त्यामुळे ही जी आणि या सर्व्हरचा ॲक्सेस हा पोलीस प्रशासनाकडे आपण दिलेला आहे. दरम्यान ही सर्व यंत्रणा पोलीस ठाण्यातील सर्व्हरशी कनेक्ट केली आहे. सर्व सूचना रेकॉर्ड होतात, त्यामुळे एखाद्या वेळी चुकीची माहिती गेली तर ती त्या व्यक्तीला तात्काळ रोखता येते. रेकॉर्डिंग होत असल्यामुळे चुकीची माहिती दिलेल्याचा शोध घेता येतो. ही सुरक्षितता या सेंट्रलाइज्ड पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीममध्ये बसवण्यात आली आहे. भविष्यात पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी या यंत्रणेची पाहणी केल्यानंतर ही यंत्रणा पूर्ण शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.